हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग, मुख्यालय, भौगोलिक विभागांचे नाव, जिल्ह्यांची संख्या आणि जिल्ह्यांची नावे. तर फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक, कमेंट आणि शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग, मुख्यालय, भौगोलिक विभागाचे नाव आणि जिल्ह्यांची संख्या, जिल्ह्यांची नावे पाहूया. नंबर वन, मुंबई. मुख्यालय आहे मुंबई. भौगोलिक विभागाचे नाव आहे कोकण आणि यामध्ये जिल्ह्यांची संख्या आहे 7, मीन्स 7. आणि जिल्ह्यांची नावे कोणती कोणती आहेत ते पाहूया आपण. तर पालघर, ठाणे, मुंबई नगर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे मुख्यालय मुंबईमध्ये येते. जिल्ह्यांची नावे ही मुख्यालय मुंबई या विभागामध्ये आहेत, कोकण विभागामध्ये, आणि हे जिल्हे 7 आहे. आणि आता नंबर 2, मुख्यालय आहे पुणे. भौगोलिक विभागाचे नाव आहे पश्चिम महाराष्ट्र. जिल्ह्यांची संख्या आहे 5. आता ते 5 जिल्हे कोणते कोणते आहेत ते आपण पाहूया. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर हे 5 जिल्हे पुणे मुख्यालयाच्या अंतर्गत येतात पश्चिम महाराष्ट्रामध्ये. आता नंबर 3 आहे नाशिक. नाशिक मुख्यालय आहे आणि भौगोलिक विभागाचे नाव आहे खान्देश. जिल्ह्यांची संख्या आहे 5. आता जिल्ह्यांची नावे कोणती आहेत ते पाहूया. नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव. तर ही मुख्यालय नाशिकच्या अंतर्गत येतात खान्देशामध्ये. आता नंबर 4 आहे औरंगाबाद. भौगोलिक विभागाचे नाव आहे मराठवाडा. जिल्ह्यांची संख्या आहे 8. आता 8 जिल्हे कोणते कोणते आहेत ते पाहूया. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद ही जिल्हे आहेत औरंगाबाद मुख्यालयामध्ये. या भौगोलिक विभागाचे नाव आहे मराठवाडा. आता आपण पाहूया 5 अमरावती. आता अमरावती मुख्यालय आणि भौगोलिक विभागाचे नाव आहे विदर्भ आणि जिल्ह्यांची संख्या आहे 5. आता जिल्हे कोणते कोणते आहेत विदर्भामध्ये. अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम ही 5 जिल्हे अमरावती विभागात येतात विदर्भामध्ये. आता 6 आहे नागपूर. नागपूरमध्ये, नागपूर मुख्यालयामध्ये विदर्भ आणि 6 जिल्हे येतात. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली ही 6 जिल्हे नागपूर मुख्यालयांतर्गत येतात. तर ही होती संपूर्ण माहिती. थँक्यू फ्रेंड्स.